भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडलेत. अवकाळी आलेल्या पावसामुळे हाताशी आलेल्या टोमॅटोचं पीक पूर्णतः नष्ट झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आलंय. तुमसर तालुक्यातील सोरणा लोहारा लंजेरा या गावातील शेतकरी भाजीपाला पीक लागवड करत असतात. धान्याचं पीक निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला पीक लागवड केली होती, तर हे पीक आता तोडणीला आलं असून बाजारात विक्रीला शेतकरी नेणार असताना अचानक टोमॅटोची झाडं वाळत आहेत आणि टोमॅटो गळून खराब होत असताना शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळी औषध फवारणी केली, त्याचा तीळ मात्रही फायदा झाला नाही. ही पिकं खराब होण्यामागचं कारण म्हणजे आता आलेला अवकाळी पाऊस आणि वातावरण यात होत असलेला बदल. त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक खराब झालंय. या क्षेत्रातील जवळपास हजारो एकर क्षेत्रातील पीक पूर्णतः नष्ट झालंय. शेतकऱ्यांनी उधारी घेऊन या पिकांची लागवड केली असताना आता हे पीक खराब झाल्यानं कर्ज कसं फेडावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा वर पडली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करतोय. शेतकऱ्यांचं पीक खराब झालं असताना शेतकऱ्यांनी याची माहिती कृषी विभागाला दिली असताना कृषी विभागाची टीम आपल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची चमू घेऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय असं सांगितलं तर कृषी विभागाने योग्य पंचनामे केले नाहीत आणि सरकारने मदत केली नाही तर जिल्हा भाजपच्या वतीनं भव्य आंदोलन उभारू असं भाजपच्या नेत्याने सांगितलंय. लोहारा क्षेत्रामध्ये लोहारा सोरणा लंजेरा जाम बेटेखारी अशा या 5-6 गावामध्ये धानाच्या नंतर बागायती म्हणून इथले लोक परंपरागत टमाटरचे पीक घेतात. पण या अवकाळी पावसामुळे आणि वातावरणात बदल झाल्यामुळे यांच्या या टमाटरच्या फसलीवर इतका मोठा रोग आला की त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जो लाखो रुपये खर्च केले, हजारो हेक्टर जमीन याची लागवड होती आणि ती लागवड बिमारी लागल्यामुळे एकही पीक हा मार्केटला नेता आला नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला संपूर्ण नुकसान झालं आहे. कर्जबाजारी होणार आहे याच्यामध्ये शेतकरी, कारण शेतकऱ्यांनी बाहेरून कर्ज घेऊन हा हे केलं आहे. माझी मागणी आहे, आता मी तहसीलदारांना आणि उपविभागीय अधिकारी यांच्याशी बोलून आणि कृषी अधिकाऱ्याची पूर्ण टीम सर्व तज्ज्ञ लोक इथं उपस्थित झाले आहेत, सर्वांनी एक संगनमत करून यांच्या झालेल्या पिकाची नुकसानी शासनाकडून द्यावी, त्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीतर त्यांना हे कर्जबाजारी झाल्याशिवाय हे राहणार नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये शासनाने ह्या अवकाळी पावसामुळे झालेली ही हानी आहे. प्रक्षेत्र आहे, त्या प्रक्षेत्रातील सोरणा लोहारा आणि आजूबाजूची 4-5 गावं ह्या जवळपास 400 ते 500 हेक्टरवर टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि हे मोठ्या प्रमाणात या भागात लागवड केलेली असते. आता ह्या प्लॉटचं आम्ही जे निरीक्षण केलं त्यानंतर असं आढळून आलं की ह्यामध्ये पहिल्यांदा आर्ली ब्लाइट नावाचा व्हायरसचा रोग पडलेला आहे आणि त्यानंतर लेड ब्लाइट हा फंगल डिसीज पडलेला आहे आणि त्याची सिव्हिरिटी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 80% आसपास गेल्यामुळं आता त्यावर कुठलाही उपचार होणार नाही आणि ते पीक कवर होणार नाही. तर या प्रक्षेत्राचं कार्यालयाच्या अधीनस्थ सहायक असतात तलाठी आणि ग्रामसेवक यांचा त्रिस्तरीय समितीचा पंचनामा केला जाईल आणि झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासन दरबारे आम्ही याची बांधणी करू. ह्या निदान भेटीमध्ये असं लक्षात आलं की ह्या पूर्ण प्रक्षेत्रामध्ये टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला इथे दिसून आलेला आहे. सध्या आपण मागील 1 महिन्यापासून बघतो आहे की इथे जवळपास 5 ते 6 दिवस पाऊसही झालेला आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि वातावरण हे काही दिवस उघड असतं आणि काही दिवसात ढगाळ वातावरण असतं. ह्या परिस्थितीमुळे ह्या कर्परोगाचा इथे प्रादुर्भाव झालेला आहे. तर पूर्ण ह्या सभोवतालच्या परिसरामध्ये हा प्रादुर्भाव झालेला आहे आणि ह्या प्रादुर्भावाचं मुख्य कारण म्हणजे जी वातावरणात होणारे जे बदल आहेत, जसं आपण एक दिवसाआड ढगाळ वातावरण म्हणू किंवा एक दिवसाआड उघाड म्हणू किंवा जी वातावरणात असलेली आर्द्रता आहे, ह्या आर्द्रतेमध्ये होणारे बदल, तापमानामध्ये होणारे बदल, त्यामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि आपण ह्या शेतीमध्ये ह्या प्रक्षेत्रामध्ये पाहिलेलं आहे तसंच झालेलं आहे. याच्यावर झाडावर करपा आलेला आणि त्यानंतर फडसड ह्या दोन्ही रोगाचा प्रादुर्भावामुळे ही बाग जवळपास पूर्ण कोळमळीस आलेली आहे. तर हे ह्या वातावरणाच्या बदलामुळेच झालेले आहे. ह्या पिकांचे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून एक मदत म्हणून ह्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी. प्रशांत पिसे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा.